संस्कृत मध्ये याला तिलपर्णी म्हणतात. एक नाव आहे त्याच, एक विशेषण चंदनाचं तिलपर्णी. ते म्हणले असं का? म्हटलं पानाचा आकार तिळाचा तिळासारखाच. तिलपर्णी सरळच नाव आहे. बघा पानं ही तिळाच्या आकाराची दोन्ही बाजूला निमळती झालेली. आणि सर तुम्ही म्हणलं तसं की बॉर्डरनी त्याला मार्जिन अंडुलेटिंग आणि आता ह्याला ट्री म्हणायचं की नाही, त्याच 10 सेंटीमीटर आहे की नाही, 10 सेंटीमीटर असं ठरले. 1.4 मीटर वरती परिघ 30 सेंटीमीटर म्हणजे व्यास साधारण 10 सेंटीमीटर. तर बाकीचं आता वर्णन करायचं. एकाच नोडला 3 पान वाढले तशी राहून जवळजवळ. अल्टरनेट क्लोज पण प्रत्येकाला नाही आहे, प्रत्येक ठिकाणी नाही आहे. चांगला ऑब्झर्वेशन. अपोजिट आहे तर सगळीकडे पुस्तकात अपोजिट लीव्ह असलेलं आहे. लीव्ह अपोजिट समटाइम मे बी होल्ड म्हणजे 3 सुद्धा एका नोडमध्ये तर त्याला फायलोटॅक्सी होल्ड म्हणायचं. त्याला ग्लॅबरस म्हणतात. ग्लॅबरस म्हणजे कुठलंही त्याच्यावरती लव किंवा काही वरती वाढलेलं नाही. बरोबर आहे. हा त्याच्या पुढच्या पण झालंय ना. इन्क्लोजन झालंय, फ्लावर झालंय, चंदकी मोठी बर्ड्स आहेत ते अजून आहे ना. ओपन झालेलं आहे. इथे असते. इथे 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 आहे. शॉर्ट इन्फ्लोरेसन्सेस ते नीट पाहून ठरवावं लागेल. सायमोल बेसिकली आहे का रेसिमोल ते पाहून कदाचित नीट ठरवावं लागेल. रेसिन आहे बेसिकली, रेसिन असायला पाहिजे. वर आहे आणि थोड्याशा आता उमलतीला सॉर्ट त्या खाली तळाशी जिथं लागले तिथे ते पानं कशी लागली 3 राऊंडवरती तसेच 3 रिफिल. हां बरोबर. अरे तर प्रत्येक पानाच्या ऍक्सेलमध्ये नाही का काही इन्फ्लोरसन्स इज ॲक्झिलरी. इन्फ्लोरसन्स टर्मिनल आहे का ॲक्झिलरी आहे हे पण मेन्शन करायचं असतं. तर इथे टर्मिनल आहे का नाही आहे, ॲक्झिलरी आहे इन्फ्लोरसन्स. काही वेळेला दोन्ही असू शकतं म्हणजे फांदीचं एंडला सुद्धा इन्फ्लोरसन्स येऊ शकतं किंवा ॲक्झिलरी सुद्धा असू शकतं.